ओके सो वी आर इन द लास्ट सेक्शन ऑफ दिस चैप्टर वेयर आता आपण काल काय बघितलं होतं, काल बघितलं होतं आपण आयोनिक कॅरेक्टर ऑफ कोवॅलेंट बॉन्ड, राईट. आपल्याकडे एक आयोनिक बॉन्ड असेल तर त्याच्यामधलं आपण सॉरी कोवॅलेंट बॉन्ड आहे तर कोवॅलेंट बॉन्ड मध्ये आयोनिक कॅरेक्टर कधी येणार आहे ते आपण बघत होतो, राईट. आपण हे डिस्कस केलं होतं. ओके आजचा पॉइंट काय आहे, नाव टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द कोवॅलेंट कॅरेक्टर, कोवॅलेंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड. सो आता आपल्याकडे असणार आहे आयोनिक बॉन्ड ज्याच्यामध्ये आता कोवॅलेंट कॅरेक्टर कधी येणार आहे आणि कसं येणार आहे आणि मग त्याच्यावर बेस्ड आपल्याला काही क्वेश्चन वगैरे असतील सो ते डिस्कस करायचे. ऑल राईट, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही मला हे सांगा की आयोनिक बॉन्ड कसा बनतो, आयोनिक बॉन्डचं फॉर्मेशन कसं होतं. Yes, anyone? Ionic bond kasa form? Yes? Transfer of electron. Transfer of electron, right. So there will be transfer of electron. So basically, samjha aapalyakade species ahe A ani aapalyakade species ahe B. The basic kay honar ahe? So A, let's say, apan assume karu ki A jo ahe na, to electron loss karto hai. B jo ahe, to electron aapalyakade A var पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलपमेंट होईल, बी वर निगेटिव्ह चार्ज डेव्हलपमेंट होईल अँड देन दिस पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज त्यांच्यामधील इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन मुळे काय होतील तर एक बॉन्ड बनवतो, करेक्ट, जो म्हणतो आपण आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड वेअर ॲज कोवॅलेंट बॉन्ड कसा फॉर्म होतो रे, कोवॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन कसं होतं. येस, इलेक्ट्रॉनची काय होते, इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, इथे इलेक्ट्रॉन शेअर होतात आणि बिकॉज ऑफ दॅट शेअरिंग आपल्याकडे कोवॅलेंट बॉन्ड जनरेट होतो. नाउ व्हॉट वी आर डिस्कसिंग, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द कोवॅलेंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड. आता हे डिस्कस करायचे म्हणजे काय करायचंय तर आपल्याला एवढंच अंडरस्टँड करायचंय की हे जे इलेक्ट्रॉन लॉस ऑर इलेक्ट्रॉन गेन जे आहे ना ते किती कमी पॉसिबल आहे, म्हणजे काय आयोनिक बॉन्ड इझिली कसा बनू शकतो, इझिली आपल्याला आयोनिक बॉन्ड बनवायचा तर कसा बनेल. तर त्या केसमध्ये होणार आहे ए स्पेसिस ए ती कशी असली पाहिजे की जी इलेक्ट्रॉन इझिली लूज करेल, करेक्ट. ही स्पेसिस इलेक्ट्रॉन काय केला पाहिजे, त्याने इलेक्ट्रॉन इझिली लूज केला पाहिजे, इझिली जर लूज केला तर ते काय बनवणार आहे आयोनिक बॉन्ड बनवेल. सेम टाइम बी जो आहे त्याने काय केला पाहिजे, इझिली त्याने गेन केला पाहिजे, इलेक्ट्रॉन इथे इझिली लॉस झाला पाहिजे आणि इथे इझिली गेन झाला पाहिजे. तर ही सिच्युएशन असेल आपल्याकडे, इफ वी हॅव सच सिच्युएशन त्या केसमध्ये आयोनिक बॉन्ड इझिली बनणार आहे. बट व्हेअर ॲज ही सिच्युएशन रिव्हर्स वे मध्ये असेल की आपली स्पेसिस आहे की आयोनिक बॉन्ड तर बनवते, आयोनिक बॉन्ड बनवते बट आयोनिक बॉन्ड बनवताना ती जो इलेक्ट्रॉन लॉस आहे, इलेक्ट्रॉन लॉस आहे और इलेक्ट्रॉन गेन जो आहे तो इजिली करत नाही आहे, इलेक्ट्रॉन लॉस इलेक्ट्रॉन गेन इझिली होत नाहीये. तर त्या केसमध्ये काय होणार आहे, त्या केसमध्ये दोन्ही ज्या स्पेसिस असणार आहेत आपल्याकडे ए आणि बी त्या काय ट्राय करणार आहेत, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन ठेवायचा, इलेक्ट्रॉन ठेवायचा आणि इलेक्ट्रॉन स्वतःकडे कोण ठेवतो, इलेक्ट्रॉन स्वतःकडे ठेवतो तेव्हा काय बनतो, तर कोवॅलेंट बॉन्ड बनतो. येस ऑर नो? येस सर. येस. सो आता आपल्याला फोकस कशावर ठेवायचा, फोकस याच्यावर ठेवायचा की आयोनिक बॉन्ड आहे इलेक्ट्रॉन गेन लॉस मुळे होतोय, तर मग अशा कोणत्या स्पेसिस आहेत की ज्याच्यामध्ये हा गेन अँड लॉस इझिली होणार नाही, गेन अँड लॉस इझिली होणार नाही. आणि हे अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला एक सिम्पल फजान बाबाने काही फजान रूल सांगितले होते, सो आपल्याला तेवढंच अंडरस्टँड करायचं. वी आर गोइंग टू अंडरस्टँड सम फजान रूल. फजान रूल म्हणजे काय, तर फजान नावाचा एक सायंटिस्ट होता खूप छान असा, तर त्याने सर्टन रूल सांगितले होते. ओके, त्यातला फर्स्ट रूल होता रिलेटेड टू द साईज, साईज ऑफ कॅटायन. ओके बघा, पहिला रूल कशाशी रिलेटेड आहे, इट इज रिलेटेड टू द साईज ऑफ कॅटायन. तुम्हाला लक्षात येत आहे ना आपला फोकस काय आहे, का फोकस असा आहे की आपल्या स्पेसिसने जी काही स्पेसिस आयोनिक बॉन्ड बनवते त्या स्पेसिसने इलेक्ट्रॉन लॉस और इलेक्ट्रॉन गेन इझिली केला नाही पाहिजे, तिथे इलेक्ट्रॉन लॉस इलेक्ट्रॉन गेन थोडा डिफिकल्ट बनला पाहिजे. सो साईज वाईज तुम्हाला काय वाटतं रे की काय असली पाहिजे, साईज त्या कॅटायनची जास्त असली पाहिजे कमी असली पाहिजे, जे काही वाटतं मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा. दॅट इट शुड हॅव लार्जर साईज ऑर स्मॉलर साईज, असं आन्सर करा. एल ऑर एस,
L indicating large size, S indicating small size. Right? What will be preferable? The cation size, the small SL or large SL, whatever is the answer. In that case, the electron is easily done. What do you think in the chat box? Madhe answer kar. सर परत रिपीट करता येईल ओके क्वेश्चन काय आहे की आपला जो इलेक्ट्रॉन आहे बघा आपल्याला बघायचं काय फोकस काय करायचा आपला आयनिक बॉन्ड आहे वी हैव आयनिक बॉन्ड ओके जो बनतो बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन का लॉस एंड गेन लॉस आपल्याला काय बघायचंय की कोवॅलेंट कॅरेक्टर इन दॅट आयनिक बॉन्ड कोवॅलेंट कॅरेक्टर इन दॅट आयनिक बॉन्ड हे कोवॅलेंट कॅरेक्टर कधी येणार आहे कधी येणार आहे कधी पॉसिबल असेल जेव्हा जो लॉस अँड गेन आहे तो इझिली होत नाहीये लॉस और गेन जे काही आहे त्याचं डिफिकल्ट असेल पॉसिबल नसेल त्या केसमध्ये काय होणार आहे त्या केसमध्ये आपला आयोनिक कंपाऊंड काय दाखवेल तर इट इज गोइंग टू इट विल शो कोवॅलेंट कॅरेक्टर हे लक्षात येत आहे का कधी दाखवणार आहे कोवॅलेंट कॅरेक्टर आपला आयोनिक बॉन्ड येस Yes. परत एकदा रिपीट करतो मे बी थोडस डिफिकल्ट असलं काही तर आयनिक बॉन्ड जो आहे तो बनतोय बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन का लॉस अँड गेन ओके सो जेवढा इझिली लॉस अँड गेन होणार आहे तेवढा इझिली तो आयनिक बॉन्ड बनवणार आहे येस ऑर नो जेवढा इझिली लॉस आहे तेवढा इझिली बॉन्ड बनवेल तेवढा इझिली बघा लॉस झाला तर काय बनेल इझिली कॅटायन बनेल गेन झालं तर इझिली एनआयन बनेल अपोजिट चार्ज बनले आयनिक बॉन्ड बनला येस इझिली बनेल बट जर हाच लॉस अँड गेन डिफिकल्ट असेल लॉस गेन डिफिकल्ट आहे म्हणजे जो कॅटायन बनवतोय तो काय करणार आहे इट इज गोइंग टू ट्राय टू होल्ड दॅट इलेक्ट्रॉन जो इलेक्ट्रॉन निघून जाणार आहे ना त्या इलेक्ट्रॉनला ट्राय करेल की तो पकडून धरतोय ओके स्वतः पकडून धरण्यासाठी इलेक्ट्रॉनला आपल्याला जो जाणारा इलेक्ट्रॉन आहे त्याला पकडून धरायचंय तर त्यासाठी आपली साईज जास्त असली पाहिजे की कमी असली पाहिजे कॅटायन शुड बी लार्जर इन साईज और स्मॉलर इन साईज हे तुम्हाला आन्सर करायचंय सो पटकन बघा चॅट बॉक्स मध्ये मला सांगा बरं काय वाटतं तुम्हाला लार्ज असला पाहिजे की स्मॉल असला पाहिजे तर फक्त इनिशियल टाकू फक्त इनिशियल टाकू ना पूर्ण नाही हा इनिशियल इनिशियल फक्त एल और एस एवढंच सांगायचं ओके ओके वी आर गेटिंग सम आन्सर्स ऑल राईट मला इथे चॅट बॉक्स अवेलेबलच होत नाही सर मेसेज कुठे करायचे तुम्ही होस्टला करा आन्सर होस्ट वर ट्राय प्रिफर करा आन्सर करणं किंवा कोर्सला केलं तरी चालेल कसंही करा कुठेही करा कोर्स कोर्स दोनच ऑप्शन असतील तुम्हाला तिथे कुठेही केलं तरी चालेल ओके सो बरेच सारे आन्सर येत आहेत बघा आता अंडरस्टँड करू आपण की कॅटायन आहे आपल्याकडे ठीक आहे कॅटायन आहे कॅटायन मध्ये काय होतंय तर इलेक्ट्रॉन लॉस होतोय क्वेश्चन म्हणजे मी काय म्हणतोय काय झालं पाहिजे की हा जो लॉस होणार आहे तो डिफिकल्ट झाला पाहिजे डिफिकल्ट झाला पाहिजे म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला होल्ड केलं पाहिजे आपण आता त्या इलेक्ट्रॉनला होल्ड कोण करणार आहे कोणामुळे ते होल्डिंग होणार आहे हु इज गोइंग टू होल्ड दॅट इलेक्ट्रॉन न्यूक्लियस न्यूक्लियस व्हेरी गुड न्यूक्लियस तर होल्ड करणार आहे राईट कारण न्यूक्लियस काय आहे पॉझिटिव्हली चार्ज आहे इलेक्ट्रॉन काय आहे निगेटिव्हली चार्ज आहे सोबत ऑब्विस आपला न्यूक्लियस होल्ड करेल आता विचार करा तुम्ही की पॉझिटिव्ह निगेटिव्ह जवळ आहेत आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह लांब आहेत ओके सो त्या केसमध्ये कोणत्या केसमध्ये तो होईल जास्त असेल सर जवळ जवळ असेल त्यामध्ये की नाही बघा लॉंग डिस्टन्स कायम फेल होतं क्लोज डिस्टन्स कायम चांगलं चालतं का कारण जवळ आहे जवळ असेल तर चांगला होल्ड असणार आहे राईट सो जेवढी साईज कमी असेल तेवढा काय आपला इलेक्ट्रॉनचा होल्ड जास्त असणार आहे इलेक्ट्रॉनचा होल्ड मॅक्झिमम असणार आहे कधी जेव्हा साईज स्मॉलर असेल वेगळं सर जेवढी साईज इन्क्रीज होत जाईल जेवढी साईज वाढत जाणार आहे काय होणार आहे होल्ड कमी होत जाणार आहे इलेक्ट्रॉनला तेवढं इझिली आपण होल्ड नाही करू शकणार सो प्रिफरेबल काय असेल की आपल्या कॅटायनची साईज छोटी असली पाहिजे सो कॅटायन शुड बी
स्मॉलर इन साइज. हा होता आपला फजान बाबाचा फर्स्ट रूल. फजान बाबा काय सांगतो की आयनिक बॉन्ड मध्ये, आयनिक बॉन्ड मध्ये कोवॅलेंट कॅरेक्टर कधी येणार आहे, जेव्हा आपला जो कॅटायन असेल, कॅटायन असेल त्याची साईज मिनिमम आहे, कमी आहे, स्मॉलर आहे. ओके, सो मी तुम्हाला आता एक्झाम्पल मध्ये येतो क्वेश्चन मध्ये. तर तुम्ही सांगा मला त्यापैकी हु विल शो मोअर कोवॅलेंट कॅरेक्टर, हु विल शो मोअर कोवॅलेंट कॅरेक्टर. एक्झाम्पल आहे एलआयसीएल ऑप्शन ए, ऑप्शन बी एनएससीएल, ऑप्शन सी केसीएल अँड ऑप्शन डी सीएससीएल. ओके, यू हॅव फोर ऑप्शन, एलआयसीएल, एनएससीएल, एसीएल आणि सीएससीएल. सो आउट ऑफ फॉलोइंग, आउट ऑफ फॉलोइंग यू हॅव टू आन्सर हु विल शो मोअर कोवॅलेंट कॅरेक्टर. आउट ऑफ फॉलोइंग हु विल शो मोअर कोवॅलेंट कॅरेक्टर. चॅट बॉक्स मध्ये आन्सर करायचे. ओके, हे सगळे मी जे दिले ते ग्रुप वन स्पेसेस दिलेले आहेत, ग्रुप वन स्पेसेस दिले. आणि ग्रुप वन स्पेसेस चा सिक्वेन्स असा असतो, खाली नाक, रब सेस फ्री. ओके, ह्या सिक्वेन्स मध्ये आहेत. All right, we have some answers. Good, very good. बघा रे, जसे तुम्ही ग्रुप मध्ये खाली जाणार आहात ना, जसे तुम्ही डाऊन द ग्रुप जाणार ना रे, डाऊन द ग्रुप, तुमची साईज काय होणार आहे, साईज इन्क्रीज होणार, इन्क्रीज साईज इज गोइंग टू इन्क्रीज. ओके, सो इथे जर बघितलं तर लिथियम विल हॅव लेस साईज देन सोडियम, देन पोटॅशियम अँड देन अवर सीझियम. ओके, आणि आपल्याला प्रिफरेबल काय आहे, स्मॉलर द साईज ऑफ कॅटायन, मोअर इज द कोवॅलेंट कॅरेक्टर. सो इथे मॅक्सिमम कोवॅलेंट कॅरेक्टर कोणाचं दाखवेल, मॅक्सिमम, व्हेरी गुड, एलआयसीएल. ओके, आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम असू शकतो, थोडा ऍडजस्ट करा. ओके, नेक्स्ट सेकंड पॉइंट आहे रिलेटेड टू एनआयन. नेक्स्ट पॉइंट आहे अबाउट एनआयन. बघा आता एनआयन काय करणार आहे, काय करतो एनआयन म्हणजे निगेटिव्ह रिचार्ज. एनआयन काय करतात, व्हॉट डू एनआयन डू, सो दे आर गोइंग टू बेसिकली एनआयन कसा बनतो, बिकॉज ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता विचार करा तुम्ही, आपल्याला गेन ऑफ इलेक्ट्रॉन जो आहे ना तो डिफिकल्ट बनवायचा आहे, और जो इलेक्ट्रॉन गेन होणार आहे तो मोअर टुवर्ड्स अनस्टेबल साईड असला पाहिजे, स्टेबल नसला पाहिजे, अनस्टेबल असला पाहिजे, ही कंडिशन आहे आपली. ठीक आहे, गेन डिफिकल्ट झाला पाहिजे. सो आता ह्यासाठी काय करावं लागेल, साईज काय असला पाहिजे, स्मॉलर और लार्जर, तुम्हीच बघा चॅट बॉक्स मध्ये मला आन्सर करा, तुम्हीच विचार करा आणि सांगा मला काय असलं पाहिजे. प्युअरली थिंकिंग आहे हे, कॉमन सेन्स अप्लाय करा, थोडासा अंडरस्टँडिंग होईल, समजून जाईल. अनस्टेबल का पाहिजे, अनस्टेबल का पाहिजे, कारण आपल्याला कोवॅलेंट कॅरेक्टर पाहिजे. We want covalent character. आपल्याला लॉस और गेन झालेला नकोय, वी डोंट वॉन्ट लॉस अँड गेन. और जो लॉस अँड गेन होतोय तो कमी असला पाहिजे, डिफिकल्ट असला पाहिजे. आणि तो डिफिकल्ट कधी असणार आहे, जेव्हा जे होतंय ते अनस्टेबल बनतोय तेव्हा. सो दॅट्स व्हाय आपल्याला ते अनस्टेबल पाहिजे. त्यासाठी काय कंडिशन असेल, दॅट आवर एनआयन शुड बी लार्जर इन साईज. करेक्ट, एनआयन शुड बी लार्जर इन साईज. सर कसं काय, कसं काय बघा, आता न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस आहे, ठीक आहे. न्यूक्लियस पासून मी एक इलेक्ट्रॉन इथे ठेवतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन इथे ठेवतो. तुम्ही सांगा मला आउट ऑफ दिस इलेक्ट्रॉन वन आणि इलेक्ट्रॉन टू कोणत्या इलेक्ट्रॉन वर आपल्या न्यूक्लियसचा होल जास्त बनेल. इलेक्ट्रॉन वन, कोणत्या इलेक्ट्रॉन वर न्यूक्लियसचा होल जास्त बनेल, इवन ऑर टू, इवन, इवन का, इवन वर बनणार आहे, कारण इवन जवळ आहे. जेवढा जास्त जवळ असेल तेवढा जास्त होल्ड बनेल, जेवढा लांब असेल तेवढा कमी होल्ड बनेल. करेक्ट, येस ऑन. बेसिकली आपल्याला काय पाहिजे, तर आपली साईज जेवढी मोठी असेल, जो मोअर इज द साईज, लार्जर द एनआयन, लार्जर द एनआयन, मोअर इज कोवॅलेंट कॅरेक्टर, कोवॅलेंट कॅरेक्टर. आणि इथे आपला फर्स्ट रूल कम्प्लीट होतो. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट रूल
कंप्लीट फर्स्ट रूल काय सांगतो आपल्याला की कॅटायन कॅटायन शुड बी स्मॉल अँड एनायन शुड बी लार्ज. तर जेवढा स्मॉलर द कॅटायन मोअर द कोवॅलेंट कॅरेक्टर, लार्जर द एनायन मोअर इज द कोवॅलेंट कॅरेक्टर. म्हणा आन्सर सांगा मला एबीसीडी मध्ये कोणामध्ये आउट ऑफ फॉलोइंग विच वन विल हॅव मॅक्झिमम कोवॅलेंट कॅरेक्टर. मॅक्झिमम कोवॅलेंट कॅरेक्टर आउट ऑफ फॉलोइंग हु विल हॅव मॅक्झिमम कोवॅलेंट कॅरेक्टर. हॅलोजन ग्रुप ग्रुप नंबर 17 क्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडिन हा असतो आपला सिक्वेन्स. Out of following, who will have maximum covalent character? Good. But here, cation who is? Who is cation? Lithium. Lithium is our cation. And jo kai halogen attached thala is chlorine or bromine or fluorine or iodine. This will be our anion. This will be our anion. So, apnala kay paise? एनआयनची साईज काय असली पाहिजे? लार्जर असली पाहिजे. सो इफ यू कम्पेअर डाऊन द ग्रुप साईज इन्क्रीज होते. मॅक्झिमम साईज कोणाची असणार आहे? आयोडीन. सो आयोडीन हॅज मॅक्झिमम साईज विच इंडिकेट की इट विल गिव्ह मॅक्झिमम कोवॅलंट कॅरेक्टर. मॅक्झिमम कोवॅलंट कॅरेक्टर ओके. आणि समजा आपल्याला मॅक्झिमम आयोनिक कॅरेक्टर पाहिजे. If I want maximum ionic character, that's the condition by the way. Sir, least atomic radius. Least atomic radius. So the heat condition I have maximum covalent character. So maximum ionic character is the carbon. Exactly opposite condition. Yes. Exactly opposite. The cation ka asla bhai ji apna? Large. Large. Cation should be large in size. And anion comparison madhe anion don anion cha comparison madhe small in size okay. First rule clear ahe? First rule ahe kare? First rule lakshat aalay ka? Yes sir okay. Baga ata next baghuya now next rule rule number 2 second rule is related to charge. This rule is related to charge of cation. Charge of cation. Okay, now you can imagine that. But when the periodic table is done, then you have a little better understanding comparatively. But still, when the nacelle is done, then you can try, you can understand. But this is the same. I give you two options. A plus and A2 plus. Okay, three options. Out of this three spaces, 1, 2, and 3, 20 spaces madhun apan electron easily remove karu shakto. What I am saying, Chabot-Schwarz karayche na sir. Out of these three spaces, A plus and A2 plus, 20 spaces madhun we can easily remove the electron. We can easily remove the electron. Okay, hey answer highlight and lights up. Tar baka screenshot karun ghya atle nantar lihun ghevu shakta tu. Okay, hopefully karun ghetla ase. So out of these three spaces, which of the following it will be difficult? Hey, kai vicharla easy or difficult? Kai vicharle? Easier to remove electron. Okay, we are getting so many different answers. Baka electron cha charge kay re? What is charge on electron? Plus. Charge on electron negative. Charge on electron is negative, right? Is negative. Chalo tumhi vichar kara. Just think logically. Again, logical thinking karaycha aapalya ki mi hyacha jawa ek negative charge anla, मी इथे एक निगेटिव्ह चार्ज आणला,
आणि मी इथे निगेटिव्ह चार्ज आणला. त्या केसमध्ये कुठे मॅक्झिमम होल्डिंग असेल कुठे मिनिमम होल्डिंग असेल, मिनिमम अट्रॅक्शन असेल. होल्डिंग अंडरस्टँड नाही होत आहे, अट्रॅक्शन. अट्रॅक्शन कुठे कमी असेल, इन विच ऑफ द फॉलोइंग केस अट्रॅक्शन विल बी मिनिमम. सांगा चार बघ आन्सर ह्याच्यावर सांगा माईकवर. इन विच ऑफ द फॉलोइंग केस अट्रॅक्शन विल बी मिनिमम. फर्स्ट फर्स्ट मध्ये इथे अट्रॅक्शन मिनिमम असणार आहे, मिनिमम असणार आहे. वेर मॅक्झिमम अट्रॅक्शन कुठे असेल सर? थर्ड वन. थर्ड वन करेक्ट. काही जण कन्फ्युज असेल सर कसं काय सांगताय तुम्ही, तर तुम्ही बघा ना ह्या चार्ज बघा. इथे काय आहे, ए वर देर इज नो चार्ज, चार्जच नाहीये. इथे प्लस चार्ज आहे. सो एका ठिकाणी नो चार्ज, एका ठिकाणी प्लस चार्ज आहे. बट ऑब्विअस आहे की जिथे प्लस चार्ज आहे तिथे जास्त अट्रॅक्शन होणार आहे. इथे प्लस पेक्षा इथे जबर अजून जास्त आहे, टू प्लस चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज अजूनच जास्त आहे. सो बट ऑब्विअस आहे इथे अट्रॅक्शन मॅक्झिमम होणार आहे. आता मला विचार, तुम्हीच विचार करा की अट्रॅक्शन जर मॅक्झिमम आहे तर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं इझी असेल का? नाही. नाही. सो जेवढा जास्त चार्ज असणार आहे मॅक्झिमम, जेवढा जास्त चार्ज असेल, ग्रेटर इज द चार्ज, काय होणार आहे तेवढं ते इलेक्ट्रॉन रिमूव्हल काय बनणार आहे, इलेक्ट्रॉन रिमूव्हल डिफिकल्ट बनणार आहे. आणि इलेक्ट्रॉन रिमूव्हल डिफिकल्ट बनतंय म्हणजे त्याला कोणतं कॅरेक्टर येणार आहे, कोणतं कॅरेक्टर येईल त्याने? कोवॅलेंट. कोवॅलेंट कॅरेक्टर. बिकॉज ऑफ दॅट वी विल गेट कोवॅलेंट कॅरेक्टर. ओके. सो काय रूल सांगतोय आपला, सेकंड रूल काय सांगतोय, दॅट ग्रेटर इज द चार्ज, ग्रेटर द चार्ज ऑन कॅटायन, मोर इज कोवॅलेंट कॅरेक्टर. कोवॅलेंट कॅरेक्टर रूल काय सांगतोय, ग्रेटर इज द चार्ज, मोर इज द कोवॅलेंट कॅरेक्टर. बघा ए बी सी आउट ऑफ फॉलोइंग हु विल हॅव मॅक्झिमम आयोनिक कॅरेक्टर. AlCl3, MgCl2, NaCl. Question is, out of following, who will have maximum ionic character? Maximum ionic character. बघा नीट विचार करा, काय सांगितलंय बघा आणि सांगा आन्सर करा. मॅक्झिमम आयोनिक कॅरेक्टर. ओके, वी गॉट टू आन्सर्स, अथर्व अँड तनिष्क. Not understanding. Okay. See, I will repeat from start. काय सांगितलंय बघा रे, आपण काय म्हणत होतो की आपल्याकडे एक आयोनिक बॉन्ड आहे, आयोनिक बॉन्ड आहे जो बनतोय बिकॉज ऑफ लॉस और गेन ऑफ इलेक्ट्रॉन, याने आयोनिक बॉन्ड बनतोय. Now what we are understanding the covalent character. कोवॅलंट कॅरेक्टर ऑफ आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड मध्ये कोवॅलंट कॅरेक्टर किती आहे हे बघतोय आपण. आणि आता हे कसं अंडरस्टँड होणार आहे, कसं आपल्याला समजेल की काय कसं येणार आहे ते. तर कोवॅलंट कॅरेक्टर कशामुळे येतं, कोवॅलंट कॅरेक्टर येतं बिकॉज ऑफ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि व्हाय दे शेअर, कारण ते लॉस अँड गेन करू नाही शकत आहेत, लॉस अँड गेन करू नाही शकत आहेत. सो आपल्या आयोनिक बॉन्ड मध्ये कोवॅलंट कॅरेक्टर कधी येणार आहे, आयोनिक बॉन्ड मध्ये कोवॅलंट कॅरेक्टर तेव्हाच येईल ना जेव्हा हा लॉस अँड गेन डिफिकल्ट बनतोय. येस ऑर नो, दिस लॉस अँड गेन इज डिफिकल्ट. त्या केस मध्ये येणार आहे की नाही हे काही लक्षात येत आहे का तुमच्या? जेव्हा लॉस अँड गेन डिफिकल्ट होतोय म्हणजे तो मूव्ह टुवर्ड्स कोवॅलंट साईड जाणार आहे. लॉस अँड गेन इझी आहे, लॉस अँड गेन इझी आहे म्हणजे ते काय बनणार आहे, इट विल गो मूव्ह टुवर्ड्स आयोनिक कॅरेक्टर. ओके, होपफुली एवढं काही लक्षात येत असेल.
Now, if you are understanding this, loss and gain difficult आहे म्हणजे कोऑर्डिनेट कॅरेक्टर येणार आहे. तर मग आपल्याला एवढं समजून घ्यायचं की लॉस अँड गेन कधी डिफिकल्ट आहे, कधी डिफिकल्ट आहे की जो कॅटायन बनवतोय, जो कॅटायन बनवतोय ना, कॅटायन कसा बनणार आहे, इलेक्ट्रॉन लॉस मुळे. तो हा इलेक्ट्रॉन लॉस डिफिकल्ट झालाय. इलेक्ट्रॉन लॉस कधी डिफिकल्ट बनेल, जेव्हा तो इलेक्ट्रॉन आपल्या न्यूक्लियसशी खूप स्ट्रॉंगली होल्ड आहे. न्यूक्लियसशी काय आहे, खूप स्ट्रॉंगली होल्ड आहे, स्ट्रॉंग होल्ड आहे आपल्या न्यूक्लियसचा त्या इलेक्ट्रॉनवर. आणि हा स्ट्रॉंग होल्ड कधी बनणार आहे, कधी बनेल, जेव्हा आपला चार्ज इन्क्रीज होत जातोय. कारण जेवढा जास्त चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज, जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज तेवढा जास्त होईल, करेक्ट, जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज तेवढा जास्त होईल. सो फ्रॉम दिस व्हॉट वी अंडरस्टँड दॅट ग्रेटर इज द चार्ज ऑन कॅटायन, मोअर इज कोव्हॅलेंट कॅरेक्टर. आपल्याला काय पाहिजे, कॅटायनचा चार्ज जास्त पाहिजे. सो आपल्याला इथे कम्पेअर करायचंय, बघा हे कॅटायन आहे तुमचं. तो इथे काय आहे तुमचा कॅटायन, इट इज Al3+, इथे Mg2+ आणि इथे Na+. ओके, सो इफ यू सी इथे आपल्याकडे पॉझिटिव्ह 3 चार्ज येतोय, इथे पॉझिटिव्ह 2 चार्ज येतोय, इथे पॉझिटिव्ह 1 चार्ज येतोय. ओके, सो ग्रेटर पॉझिटिव्ह चार्ज कुठे आला, इथे आला, इथे आला. म्हणजे तो काय दाखवेल, तो दाखवणार आहे आपल्याला कोव्हॅलेंट कॅरेक्टर. क्वेश्चन काय होता, बट क्वेश्चन होता मॅक्झिमम आयोनिक कॅरेक्टर. सो मॅक्झिमम आयोनिक कॅरेक्टर कधी येईल, जर जास्त चार्जने कोव्हॅलेंट कॅरेक्टर येते, तर मिनिमम चार्जने काय येणार आहे, आयोनिक कॅरेक्टर. सो कोणत्या केसमध्ये मॅक्झिमम आयोनिक कॅरेक्टर दिसेल आपल्याला, इन ऑप्शन सी. अरे ए कसं काय, ए कसं काय रे, ए आत्ताच सांगितलं ना, जेवढा जास्त चार्ज, जेवढा जास्त चार्ज तेवढं कोव्हॅलेंट कॅरेक्टर असणार आहे. ओके, एवढं जास्त कोव्हॅलेंट कॅरेक्टर असणार आहे. म्हणजे ह्याच्या आधी काय बघितलं आपण, ह्याच्या आधी बघितलं होतं आपण रिलेटेड टू साईज, साईज बघत होतो की कॅटायनची जेवढी छोटी साईज, कॅटायनची जेवढी छोटी साईज असेल, जेवढा स्मॉलर असेल, तेवढा काय असणार आहे, अगेन तो इलेक्ट्रॉनला खूप जास्त स्ट्रॉंगली पकडून धरेल, करेक्ट, खूप जास्त स्ट्रॉंगली पकडून धरेल. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे, कॅटायनची साईज स्मॉलर पाहिजे टू हॅव कोव्हॅलेंट कॅरेक्टर, टू हॅव कोव्हॅलेंट कॅरेक्टर. व्हेरियस एनायनची कॅपॅसिटी काय, एनायनची, एनायन काय करतात, एनायन इलेक्ट्रॉनला गेन करतात, इलेक्ट्रॉनला गेन करतात. सो जेवढा ते न्यूक्लियस पासून लांब असणार आहे, जेवढा आपला गेन होणारा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून लांब असेल, तेवढा तो गेन डिफिकल्ट असणार आहे. कारण जो गेन होणार आहे त्याला स्टेबल करायचं काम आपला न्यूक्लियस करतोय. सो जेवढं ते न्यूक्लियस पासून लांब असणार, तेवढं ते डिफिकल्ट असणार. एनायनची साईज काय असली पाहिजे, आपली मोठी असली पाहिजे, लार्ज असली पाहिजे. सो फर्स्ट कंडिशन, फर्स्ट रूल हा होता, सेकंड रूल आपला हा आहे. क्लिअर आहेत आतापर्यंतचे रूल, दोन्ही रूल? ओके, कारण थर्ड रूल थोडासा कन्फ्युजिंग असू शकतो तुमच्यासाठी, बट स्टील वी विल ट्राय. चार्ज होतो काय काय काय, एनायन साठी नाही आहे काय चार्ज? नाही नाही, एनायन साठी असं काही चार्ज नाहीये. एनायनसाठी नसलं ना तरी आता बनवू शकतो, पण सिन्स तसा रूल नाहीये. तुला बनवायला तू बनवू शकतो, पण तसा काही रूल नाहीये. तो पण सेम बनणार, जेवढा जास्त चार्ज असेल तेवढं ते जास्त डिफिकल्ट बनणार की नाही. बघा तुम्ही विचार करा, A-, आणि A2-, ह्या तीन केसेसमध्ये कोणत्या केसमध्ये तो इलेक्ट्रॉन गेन करणं डिफिकल्ट असेल? आपल्याला इलेक्ट्रॉनची ऍडिशन करायची, इलेक्ट्रॉनची ऍडिशन करायची. निगेटिव्ह चार्जला आपल्याला ऍड करायचं आहे. निगेटिव्ह चार्जला आपण ह्याच्यावर जास्त इझिली करू, ह्याच्यावर करू की ह्याच्यावर करू, कोणत्यावर जास्त इझिली करू शकतो? फर्स्ट वर. कारण इथे काहीच नाहीये ना रे, इथे चार्ज नाहीये. पण इथे जर बघाल तुम्ही, बघा इथे विचार करा, एक निगेटिव्ह चार्ज स्पेसिस आहे, त्याच्यावर तुम्ही एक निगेटिव्ह चार्ज स्पेसिस ऍड करताय. निगेटिव्ह चार्ज स्पेसिस तुम्ही ऍड करताय, काय होईल, रिपल्शन होईल की नाही? निगेटिव्ह व निगेटिव्ह ऍड करताय तर, सो दॅट विल बिकम डिफिकल्ट. सो ग्रेटर द चार्ज, मोअर इज द कोव्हॅलेंट कॅरेक्टर येईल. बट हा ऍज अ रूल आपण घेऊ शकत नाही, ठीक आहे. हा रूल नाहीये, दिस इज नॉट अ रूल, हा रूल नाहीये. ओके, नाउ वी विल टॉक अबाउट द थर्ड वन. थर्ड, थर्ड इज अगेन रिलेटेड टू कॅटायन. ओके, रूल नंबर थर्ड, दिस इज अगेन रिलेटेड टू कॅटायन. बघा आता तुम्ही विचार करा,
हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस आहे, देन आपल्याकडे इथे इलेक्ट्रॉन आहे, इथे इलेक्ट्रॉन आहे. असं आहे का की एकच न्यूक्लियस एकच इलेक्ट्रॉन? तर असं नाहीये. तर ह्या न्यूक्लियसच्या भोवती आपल्याकडे ही एक शेल असेल, आपल्याकडे अजून एक शेल असेल, आणि मग मे बी आपल्याकडे ही आपली व्हॅलन्स शेल आहे असं इमॅजिन करू आपण. ठीक आहे, ही आपली व्हॅलन्स शेल आहे. सो हे जे इनर इलेक्ट्रॉन्स असतील, हे बघा इथे जे काही इलेक्ट्रॉन्स असतील, ते काय करतील रे? व्हॉट विल दे डू? सर ते तर स्टेबल आहेत, ते काय नाही करणार. बघा विचार करा, काहीच नाही करणार त्या इलेक्ट्रॉन्स. आता हा न्यूक्लियस आहे ना, हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, हे बाकी सगळे इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहेत. आता बघा हा इलेक्ट्रॉन आणि हे न्यूक्लियस त्यांच्यामध्ये कोणत्या टाईपचं इंटरॅक्शन असेल? कोणत्या टाईपचं इंटरॅक्शन असेल? अट्रॅक्शन. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये कोणतं इंटरॅक्शन असेल? अरे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन कोणत्या टाईपचं इंटरॅक्शन असणार आहे त्यांच्यामध्ये? अट्रॅक्शन. ये तो आना चाहिए, अगर ये भी नहीं आ रहा है ना काही नाही. तुमचे आतापर्यंत नोव्हेंबर आला ना वाया गेले सगळं. अरे न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज, अपोजिटली चार्ज आहेत ना रे, अपोजिट चार्ज शुड अट्रॅक्ट. हे इनर इलेक्ट्रॉन जे आहेत आणि हा इलेक्ट्रॉन आहे आउटर इलेक्ट्रॉन, ह्यांच्यामध्ये कोणत्या टाईपचं इंटरॅक्शन असेल? रिपल्स. रिपल्शन. देअर विल बी रिपल्शन. रिपल्शन. आता तुम्हाला काय वाटतं, हे इलेक्ट्रॉन इनर इलेक्ट्रॉन काहीच नाही करणार आहेत का? इलेक्ट्रॉनला पुश करायचं, इलेक्ट्रॉनला पुश करायचं काम करतील. और बेसिकली आपण डिफरंट वे मध्ये असं म्हणू शकतो का रे की ही अट्रॅक्टिव्ह पॉवर जी आहे न्यूक्लियसची ती कमी होईल, वीक करायला ट्राय करेल. करेक्ट. देर विल बी वीकर अट्रॅक्शन. वीकर अट्रॅक्शन. असं कसं काय, कसं काय? आणि तुम्ही विचार करा ना, हा जो एक इलेक्ट्रॉन आहे, हा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, ह्याच्यावरचं नेट नेट इंटरॅक्शन काय असणार आहे? नेट इंटरॅक्शन विल बी दिस अट्रॅक्शन प्लस रिपल्शन. करेक्ट. आणि रिपल्शन हे अपोजिट आहे अट्रॅक्शनचा. सो बेसिकली हे अट्रॅक्शन काय होईल? डिक्रीज होईल. हो की नाही? येस येस. अरे हो की नाही? बरं बोला रे, सगळे बोला जरा. येस सर. येस येस. ओके. आता बघा, आता हे जे इनर इलेक्ट्रॉन्स असतात ना, इनर इलेक्ट्रॉन्स, तर ते आपण आता ऑलरेडी बघितले. इनर इलेक्ट्रॉन्स डिफरंट सबशेल मध्ये एंटर करू शकतात. एस पी डी एफ. राईट. एस पी डी एफ. आता ह्या प्रत्येक शेल सबशेल मधल्या इलेक्ट्रॉनची ही जी रिपल्शनची कॅपॅसिटी आहे ना, और अट्रॅक्शन डिक्रीज करण्याची कॅपॅसिटी, अट्रॅक्शन डिक्रीज करण्याची कॅपॅसिटी जर आपण असं म्हणतो की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ही कन्सेप्ट असते. हे काहींना झाली आहे, काहींना नसेल झाली इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कन्सेप्ट. तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डेव्हलप करायचं काम आहे ती. तर ती एस आणि पी जो आहे ना, एस आणि पी हे खूप जास्त रिपेल करतात, हे आउटर इलेक्ट्रॉनला खूप जास्त रिपेल करतात दॅन डी इलेक्ट्रॉन्स. एस पीचे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते काय करणार आहेत, ह्या डी मधल्या इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त रिपल्शन देणार आहेत. जास्त रिपल्शन देणार आहेत म्हणजे काय, त्यांच्यामुळे हे अट्रॅक्शन कमी होणार आहे, अट्रॅक्शन खूप कमी होणार आहे. ओके. सो ह्यालाच आपण म्हणतो शिल्डिंग इफेक्ट. ह्याला म्हणतो शिल्डिंग इफेक्ट. ही इनर इलेक्ट्रॉन्सनी, इनर इलेक्ट्रॉन्सनी, हे जे इनर इलेक्ट्रॉन्स आहेत ना, त्या इनर इलेक्ट्रॉन्सनी ह्या आउटर इलेक्ट्रॉनला काय केलंय, आउटर इलेक्ट्रॉनला शील्ड केलंय. कोणापासून? तर ह्या न्यूक्लियस पासून, ह्या न्यूक्लियस पासून. नाउ व्हॉट आय एम सेइंग की एसपी चे इलेक्ट्रॉन्स जास्त शील्ड करणार आहेत इलेक्ट्रॉनला न्यूक्लियस पासून, विच इंडिकेट, ते तुम्ही आता सांगा मला ह्याचा आन्सर, की इलेक्ट्रॉन इझिली जाईल की नाही जाणार? रिमोल. हा, ओके. आय विल रिपीट अगेन क्वेश्चन.
मी काय म्हणतोय की एस पी चे जे इलेक्ट्रॉन आहेत, एस और पी मधले इलेक्ट्रॉन आहेत, ते आपल्या आउटर इलेक्ट्रॉनला न्यूक्लियस पासून शील्ड करतायत, शील्ड करतायत, विच इंडिकेट्स की हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इझिली लॉस होईल की नाही होणार. लॉस इझी असेल की डिफिकल्ट असेल ते तुम्हाला सांगायचंय. ई ऑर डी बिकॉज ऑफ दिस एस एंड पी इलेक्ट्रॉन, तो इझी असेल लॉस और डिफिकल्ट असेल, चॅट बॉक्स मध्ये आन्सर सांगा मला पटकन. दिस लॉस विल बी इझी और डिफिकल्ट. ओके, तीन चार आन्सर आलेत. आय गेस अजून कोणी, अरे हा केलं केलं. सो येस इझी असेल, इझी असेल. व्हेअर एज बिकॉज ऑफ दिस डी इलेक्ट्रॉन, बिकॉज ऑफ दिस डी इलेक्ट्रॉन ते इझी असेल की डिफिकल्ट असेल. आता मी काय म्हणतोय की ते शिल्डिंग कमी करतात, ते शिल्डिंग एस पी पेक्षा कमी करतात. सो त्यांच्यामुळे काय होईल, हे इझी राहील की डिफिकल्ट होईल बिकॉज ऑफ दिस डी इलेक्ट्रॉन. बिकॉज ऑफ डिफिकल्ट होईल, येस. सो एस पी मुळे काय होणार आहे, इझी होणार आहे, बी मुळे डिफिकल्ट होणार आहे. सो आता मी तुम्हाला दोन कन्फिग्युरेशन देतो, एकामध्ये आहे एस टू पी सिक्स आणि एकामध्ये आहे एस टू पी सिक्स आणि डी टेन. आउट ऑफ दिस कोणामध्ये इलेक्ट्रॉन चा लॉस डिफिकल्ट असेल, कोणामध्ये, मी तुम्हाला असा नंबर देतो, नंबर सांगा वन ऑर टू, कोणामध्ये आउट ऑफ वन अँड टू इन विच ऑफ द केस इलेक्ट्रॉन का लॉस विल बी डिफिकल्ट, इलेक्ट्रॉन का लॉस विल बी डिफिकल्ट. वेरी गुड, वेरी गुड. एंड दॅट्स अवर थर्ड रूल, दॅट्स अवर थर्ड रूल दॅट व्हेन एव्हर यू हॅव सच कन्फिग्युरेशन, सच कन्फिग्युरेशन, दिस कन्फिग्युरेशन विल गिव मोअर कोवॅलंट कॅरेक्टर दॅन this configuration, that this configuration. आपण ऑलरेडी कन्फिग्युरेशन स्टडी केलेत बऱ्याच प्रमाणात. सो थोडंफार हे तर लक्षात येत असेल की डी कधी येतात इलेक्ट्रॉन आणि पी पर्यंत कधी असतात. ओके, सो इफ वी कम्पेअर टू स्पेसेस, दोन स्पेसेस जर मी कम्पेअर करायला गेलो, से विल टेक टू स्पेसेस एज एनएसीएल आणि सीयूसीएल, एनएसीएल आणि सीयूसीएल. थोडा एनए ऍटॉमिक नंबर असतो 11, Cu atomic number 29. So out of this, who will show more covalent character? तुम्हाला आन्सर करायचंय चॅट बॉक्स मध्ये. ऑप्शन ए और ऑप्शन बी, हु विल शो मोअर कोवॅलंट कॅरेक्टर. D, why? Because there are presence of D electron, D electron. So third rule काय सांगतो आपल्याला, presence of D electrons in your cation gives more character, more covalent character. Presence of D electron in your cation gives more covalent character. And that's your third rule. And this is where your Poisson's rule is. This is what Poisson's rule says. Okay? The covalent character of your ionic bond. जे आपण डिटरमाइन करतो ऑन द बेसिस ऑफ दिस थ्री रूल, ज्याच्यावर बेस तुम्हाला एमसीक्यू बनवू शकतात. मी तुम्हाला आता जस्ट आयडिया पण दिली एमसीक्यू कसे असतील ते, तसेच येणार आहेत तुम्हाला आउट ऑफ फॉलोइंग कोणाला कोवॅलंट कॅरेक्टर जास्त आहे, कोणाला आयोनिक कॅरेक्टर जास्त आहे. कसं सांगायचं, बेस्ड ऑन size of cation and anion, based on charge of cation, and based on presence or absence of d electron in your cation. Sir, okay. Please. Sir, la,
लास्ट वन लास्ट स्टेटमेंट. सो प्रेजेंस ऑफ डी इलेक्ट्रॉन, प्रेजेंस ऑफ डी इलेक्ट्रॉन गिव्स मोर कोवेलेंट कैरेक्टर. सो ऑन द बेसिस ऑफ दिस थ्री थिंग्स यू कैन we are even not interested in that part. Prathamesh, you shouldn't be asking such questions. Okay. We are studying science here, so stick to the science. That will be better. We are not at all interested. So, कौन होता, काय करत होता, आणि काय होतं त्याचं. Doesn't matter. त्याने एक काहीतरी concept सांगितली. We are interested in that concept. That's it. कारण हा असा क्वेश्चन तुम्हाला कोणी एक्झाम मध्ये तर नक्कीच विचारणार नाहीये. तो तू विचारला असतो. अँड दॅट शुडंट बी ऑफ कन्सर्न. बाबा तो ते असेल तर तू काय ते शिकणं सोडणार आहे का? नाही अरे, शिकून तर लागेल, शिकायचं लागणार ना. त्याच्यावर बेस तर मार्क्स मिळवायचे आपल्याला, एक्झाम द्यायची. Sir, presence of d electron gives more covalent character. More covalent character, yes. If d electrons are present, then that will give you more covalent character. Okay. So lastly, there is one more point which is called as resonance and resonance structure. So resonance ही जी concept आहे ती आपण organic मध्ये खूप जास्त detail मध्ये शिकतो. So इथे आपण resonance बद्दल as such काही शिकणार नाहीये. ठीक आहे, त्यामुळे जो लास्ट पॉइंट आहे तो आपण ह्या चॅप्टर मधून स्किप करू, बिकॉज इथे तो इम्पॉर्टंट नाहीये. तो आपल्याला ऑर्गॅनिक मध्ये लागेल. सो जे जाईल तिथे तिथे तुम्हाला तो रेझोनन्सचा कन्सेप्ट क्लिअर केला जाईल. ओके सर. येस, रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड कंपल्सरी असतो ना? येस येस, रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड कंपल्सरी आहे. रेझोनन्सच्या खूप साऱ्या कंडिशन असतात. रेझोनन्सची कंडिशन आहे पाय सिग्मा पाय असं असावं, ऑर एल्स अजून एक असते पाय सिग्मा लोन पेअर, ऑर एल्स पाय सिग्मा निगेटिव्ह चार्ज, इवन पाय सिग्मा पॉझिटिव्ह चार्ज. ओके, ह्या जर कंडिशन असतील, ह्या अशा कंडिशन बनत असतील. आणि पाय बॉन्ड कधी येणार आहे? पाय बॉन्ड कधी येणार आहे? पाय बॉन्ड तेव्हाच येईल ना जेव्हा डबल बॉन्ड आहे. करेक्ट. So unless and until there is double bond, pi bond possible नाहीये. So basically हे असं double bond, single bond हे असं continuous pattern मध्ये जर exist करत असेल तर त्यामुळे तुमचा रेझोनन्स बनतो, रेझोनन्स जनरेट होतो. Now what is resonance? Basically resonance is flow of pi electron. This is flow of pi electron. Okay. तर हे pi electrons आहेत तुमचे, ते तुमच्या मॉलिक्युल मध्ये हे असे मूव होणार आहेत, मूव होणार आहेत बिकॉज ऑफ सच पॅटर्न. ह्या अशा पॅटर्न मुळे आणि मग ह्याच्यातून तुमच्याकडे यू गेट मोअर दॅन वन लिव्ह स्ट्रक्चर. जे आपण लिव्ह स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं ना, तर असे मोअर दॅन वन लिव्ह स्ट्रक्चर आपण ड्रॉ करू शकतो. एक्झाम्पल म्हणून दाखवतो जनरल की सीओ टू मायनस. ओके, हे बघा पाय बॉन्ड आहे इथे. सी यू हॅव पाय बॉन्ड हियर, दिस इज युअर पाय बॉन्ड, दिस इज युअर सिग्मा बॉन्ड, अँड दिस इज युअर निगेटिव्ह चार्ज. बघा फील होतो इथे पाय सिग्मा निगेटिव्ह. हे काय करतं तर हा जो पाय आहे ना, तर हा पाय बॉन्ड हा निगेटिव्ह चार्ज इथे मूव्ह होतो आणि हा पाय बॉन्ड इथे मूव्ह होतो. आणि त्यामुळे मग आपण हे स्ट्रक्चर असंही ड्रॉ करू शकतो. डबल बॉन्ड विथ धिस कार्बन ऑक्सिजन, निगेटिव्ह चार्ज ऑन धिस अँड निगेटिव्ह चार्ज हियर. ऑर एल्स आपण असंही ड्रॉ करू शकतो, हे असंही ड्रॉ करू शकतो. ओके, सो बेसिकली आपण बघा इथे हे लुईस स्ट्रक्चर ड्रॉ करतोय, तर ते एक पेक्षा जास्त ड्रॉ करू शकतो, हे पॉसिबल आहे. आणि ह्याच कन्सेप्टला आपण रेझोनन्स, दिस इज युअर रेझोनन्स. तर आपण ओ थ्री मध्ये पण भेटतं ना ते? हो हो, ओ थ्री मध्ये पण सेम सिनेरियो होणार आहे. ओ थ्री मध्ये पण इथे डबल बॉन्ड आणि इथे सिंगल बॉन्ड येतोय कि नाही, बिकॉज ऑफ दॅट याच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल. निगेटिव्ह चार्ज, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. सो व्हेनेव्हर यू हॅव सच कंडिशन, बघा ह्या कंडिशन असतील ना, कधी पण तुम्हाला अशी कंडिशन दिसते तर तुमच्या मॉलिक्युल मध्ये, विच इंडिकेट की तो रेझोनन्स फॉलो करणार आहे. तर बेंझिन रेझोनन्स, येस, बेंझिन इज अ मेन एक्झाम्पल ऑफ इट.
बेंझीन बघा पाय बॉन्ड सिंगल सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड अगेन सिंगल बॉन्ड अगेन पाय बॉन्ड तो पाय सिग्मा पाय ह्या पॅटर्न मध्ये तो रेझोनन्स दाखवेल हा पाय बॉन्ड इथे मूव्ह झाला हा पाय बॉन्ड इथे झाला हा पाय बॉन्ड इथे झाला मग बिकॉज ऑफ दॅट तुम्हाला हे असं स्ट्रक्चर मिळेल अँड बेस्ड ऑन दिस रेझोनन्स हे झाले तुमचे हे तुमचे वेगवेगळे रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत ओके हे सारे असे त्यांना आपण रेझोनन्स हायब्रिड म्हणतो ऑर कॅनॉनिक कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स म्हणतो ओके आणि मग त्याच्यातूनच या सगळ्यांचं आपण एक कॉम्बिनेशन देतो हे समजा माझे तीन स्ट्रक्चर आहेत म्हणून त्या तीन स्ट्रक्चरचं मी एक कॉम्बिनेशन तुम्हाला देऊ शकतो अँड दॅट कॉम्बिनेशन इज टर्म ऍज रेझोनन्स हायब्रिड कॉमन स्ट्रक्चर कसं देणार हा एक सिंगल बॉन्ड हा एक सिंगल बॉन्ड हा एक सिंगल बॉन्ड आणि मग सगळ्यांशी पार्शियल डबल बॉन्ड सगळ्याशी पार्शियल डबल बॉन्ड आणि सगळ्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज हे झालं तुमचं रेझोनन्स हायब्रिड बघा मी फास्ट सांगितलंय आता कारण ऍज आय सेड की हे इथे इम्पॉर्टंट नाही आहे आपल्याला आपल्याला ते लागणार कुठे आहे तर आपल्याला ते लागणार आहे ऑर्गॅनिक मध्ये सो वी विल डू इन ऑर्गॅनिक ठीक आहे ऑल राईट सो पण एकदा जस्ट चेक करू की किती जणांनी होमवर्क सबमिट केलाय कालचा खूपच खूपच काय म्हणावं तुम्हाला सर छान रिस्पॉन्स देत आहे तुम्ही सबमिशनचा सो किती डब जे नाही सबमिट करत आहेत प्लीज गो अहेड विथ दॅट कॉज समहाऊ आम्हाला पण काहीतरी सांगावं लागतं ना तुमच्या पॅरेंट्सना सो तेव्हा आम्ही हेच सांगू की हा त्यांचा रिस्पॉन्स आहे आणि ऑनलाईन बॅच मध्ये तो ऍटलीस्ट बघा 13 फ्रॉम इंडिकेटेड बी विच इज वर्स्ट ऍज एक्सपेक्टेड रेग्युलर मधून 8 अगेन ऍज एक्सपेक्टेड ऑनलाइन मधून तर 2 जण आहेत एक्सक्यूज मी सर सो हा सर माझ्याकडे स्टेट बोर्ड नव्हती सर मी एनसीईआरटी मधून करतो एनसीईआरटी मधून केला तर एनसीईआरटी चा करायचा एक्सरसाइज और स्टेट बोर्ड ची पीरियड घ्यायची आणि त्याचा एक्सरसाइज करायचा सर मी शोधतो सर ते उघडतच नाही मी ते ई बुक लायब्ररी आहे ना ते वेबसाईट चेक केलं ते उघडतच नाही मग मी एनसीईआरटी ची सॉल्व्ह केली शकतो ओके एनसीईआरटी चा सबमिट करायचा कुठूनही चालू शकतो बट कडावं तर लागेल ठीक आहे असो सो वी आर डन विथ द केमिकल बॉन्डिंग मोस्ट प्रॉबली तुमचं उद्या लेक्चर नसू शकतं विल सी मी ग्रुपवर अपडेट करेन घेणार आहे की नाही घेणार आहे घ्यायचं असेल तर थोडेफार एनसीईआरटी आपण सॉल्व्ह करू एल्स यू विल डू रिडॉक्स रिएक्शन चा प्रॅक्टिस कारण ह्याचे क्वेश्चन आपण चालू असतानाच करत होतो मध्ये मध्ये थोडेफार क्वेश्चन करत होतो सो रिक्वायर्ड क्वेश्चन केले जर एक्सरसाइज सॉल्व्ह केलात तर गुड नाही केलात तर चांगलंच आहे सो टुमारो वी विल डू रिडॉक्स रिएक्शन का थोडासा प्रॅक्टिस ओके अँड देन फ्रॉम मंडे वी विल स्टार्ट विथ द न्यू चॅप्टर ऑलराइट देन सो बाय देन अँड सी यू टुमारो ऍट सेम टाइम बाय यस बाय गाइज